CSK धोनी. चेन्नई तर फेवरेट आहे, चेन्नई नाही जिंकली तर सेकंड चॉईस तर RCBच आहे. तसं तर RCB तर नेहमी RCBच आहे. माझी फेवरेट टीम मुंबई इंडियन्स होती, पण आता नाही. आता रोहित शर्मा कॅप्टन चेंज झाला ना, म्हणून आता नाही. आता मी RCBला सपोर्ट करतो. हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभात मध्ये. मोस्ट अवेटेड इंडियन प्रीमियर लीग अर्थातच IPL 17 सीझनला आजपासून सुरुवात होतीये. आज CSK आणि RCB यांच्यात पहिलाच रंगतदार सामना होणार आहे. यावर्षी क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळीच एक्साइटमेंट आहे, कारण चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार हा पुण्याचा ऋतुराज गायकवाड असणार आहे. आणि त्यामुळेच CSK फॅन्सला नेमकं काय वाटतं आणि पुणेकरांना यंदाच्या IPL विषयी नेमकं काय वाटतं पाहूयात. आज IPL सुरू होतीये, काय वाटते आणि तुमची फेवरेट टीम? माझी फेवरेट टीम मुंबई इंडियन्स होती, पण आता नाही. आता रोहित शर्मा कॅप्टन चेंज झाला ना, म्हणून आता नाही. आता मी RCBला सपोर्ट करतो, कारण की विराट डिझर्व करतो एक ट्रॉफी. छान वाटतोय. तसं पण धोनी आता रिटायर असणार होता, तो आपला मराठमोळाच झाला आहे, तरी आनंद वाटतो. नाही, तेवढी एक्साइटमेंट नाही यंदा, कारण की रोहित नाही आहे, विराट नाही आहे कॅप्टन, आणि धोनी पण नाही. माझं नाव कृष्णा महाजन आहे आणि मी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करतो मुंबई. पण ह्यावेळेस रोहित शर्मा कॅप्टन नाही तर मला थोडं वाईट वाटतंय, कारण हार्दिक पांड्या तेवढं त्याला एक्सपिरियन्स नाही आहे आणि रोहित शर्माने 5 ट्रॉफी जिंकवल्यात मुंबईला. सो माझं थोडं सपोर्ट थोडं कमी झालंय मुंबईला ते कॅप्टन्सी चेंज झाल्यामुळे, पण तरी रोहित शर्मा खेळणार आहे म्हणून मला मुंबई इंडियन्स. टफ फाईट मुंबईची प्रत्येक वेळेस मुंबई आणि चेन्नई सुपर किंग हे सगळ्यात मोठी टफ फाईट असते, पण ह्यावेळेस मला वाटते RCB सोबत जास्त टफ फाईट. मी निखिल राम नाटेकर, बेसिकली मी चेन्नई सुपर किंगचा फॅन आहे. का ते तर धोनीमुळे आता आपल्याला बघायला भेटते की कॅप्टन्सी तिने टीमची चेंज झाले, जे की सगळ्यात मोस्टली फेमस टीम्स आहेत RCB, चेन्नई आणि मुंबई. सो तिन्हीचे कॅप्टन्स चेंज झाल्यामुळे बऱ्याच जणांचं डिमोटिवेशन झालं टीम बद्दलचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धोनी जरी नसला तरी महाराष्ट्राचा एक आघाडीचा मेंबर आपला आता CSK कॅप्टन होतोय, ऋतुराज गायकवाड, जो की पुण्याचा आहे. तो त्यामुळे मी CSK सपोर्ट करतो. ॲक्च्युली ऋतुराज हा आता सध्या रायझिंग स्टार म्हणलं तरी काही काही अवघड नाही त्यात, त्यामुळे मला वाटते की ऋतुराजचे परफॉर्मन्स जे वाढत चालले त्यामध्ये कॅप्टन्सी भेटले आणि पुढेही त्याचं वर्चस्व वाढत जाईल असं मला वाटतं. ऑब्व्हियसली CSK जिंकणार, RCBला चान्सेस आहेत, पण दरवेळेस RCBचं आपल्याला माहिती काय होतं. पण हो, ह्यावेळेस म्हणू शकतो की त्यांचं जरा धैर्य वाढलंय, कारण मुलींनी जिंकल्या ट्रॉफी, त्यामुळे त्यांच्याकडे पण एक प्रेशर आहे की RCBने ट्रॉफी जिंकायला पाहिजे यावेळेस. प्रथम तर अभिमान आहे पुण्याचा, ऋतुराज गायकवाड कॅप्टन झाला. पण खरं बोलायला गेलं तर सगळी खेळी महेंद्रसिंग धोनीचीच असेल. ऋतुराज गायकवाड नावाला कॅप्टन, पण धोनीचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही निर्णय तो घेणार नाही असं माझं मत आहे. खरं म्हणलं तर महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा कॅप्टन असले तर फार मजा आली असती, पण यावेळेस नवीन कॅप्टन आहेत, बघू आता कसा होते ते. चेन्नई तर फेवरेट आहे, चेन्नई नाही जिंकली तर सेकंड चॉईस तर RCBच आहे. तसं तर RCB तर नेहमी RCBच आहे, पण बघू आता काय होते. जिंकायला तर पाहिजे, बट चेन्नई फर्स्ट प्रायोरिटी, ती नसेल तर RCB. वाईट वाटते कुठं आता धोनी कॅप्टन? हा, खूप जास्त. काल रात्री खूप जास्त विचार केला याबद्दल. वाईट तर वाटतं, कारण धोनी लहानपणापासून आमचा फेवरेट आहे. मॅच पाहण्याचं रिझन धोनी, धोनी एकमेव धोनी. ऋतुराज गायकवाड हा झालेला कॅप्टन आहे, ते पुण्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मी MIचा फॅन आहे, पण रोहित शर्मासाठी वाईट वाटते, कारण की तो कॅप्टन नाही आहे आणि विराट कोहली आणि धोनी पण नाही आहे, त्यामुळे यावर्षी काय एवढी मजा येईल अशी मला वाटत नाही. पण तरी पण आपण IPL खूप सपोर्ट देऊ. मुंबईला तसं काय सांगता येत नाही, कारण की सगळ्याच टीम चांगल्या आहेत. RCB पण चांगलीच टीम आहे, पण आता बघूया ना, कॅप्टनशिप पण विराट कोहलीकडे नाही आहे, त्यामुळे बघूया. आपण खूप अभिमान वाटत असेल RCBला, कारण की जे एवढ्या वर्षात पुरुषांनी नाही केलं ते एका वर्षात महिलांनी केलं, त्याबद्दल अभिमान आहे. माझं नाव प्रभात पांडे आहे. माझी फेवरेट टीम RCB आहे, कारण मला विराट कोहली आवडतो. की आधीच वुमन जिंकलेले आहेत, मग ते डबल होईल यावेळेस ट्रॉफी, आणि RCB नक्की जिंकेल यावर्षी. आता असं होईल की आम्ही लोकांना सांगू शकतो, आम्ही तो एरा बघितलेला जेव्हा विराट, रोहित आणि धोनी कॅप्टन होते, आणि ते आता परत कधीच असं येणार नाही. आता किती पण न्यू कॅप्टन येत येईल, पण ती कॅप्टनशिप परत बघायला भेटणार नाही आपल्याला. जसे की CSK टीम और मुंबई टीम्स में मजा आ सकता है. फेवरेट टीम कौन सी आहे? दोनों है, CSK और मुंबई और बेंगलोर भी. 50-50 चांसेस है कि लाइक हो भी सकती है, नहीं भी हो सकती है, अकॉर्डिंग टू प्लेइंग. मेन तो शायद CSK. मी किरण टिकोरे, आणि आपल्या पुण्याचं
कोणीतरी हे होते म्हणजे फर्स्ट टाइम कॅप्टन होते त्याच्यामुळे खूप मनातून एक्साइटेड होते आणि हा नक्की तो सांभाळेल की पुण्याच्या मुलांना माहिती आहे की आपली काय म्हणतात ते आपण आपल्या पदासाठी काही पण करू शकतो तो नक्की सांभाळेल. मुंबई इंडियन्स खूप आधीपासून मी मुंबईला मध्ये बिलॉंग करते आणि रोहित शर्मा इज लाईक माय पण आता रोहित शर्मा तर कॅप्टन नाहीये हो त्यामुळे खूप वाईट वाटतं ऍक्च्युली त्यामुळे मला इंटरेस्ट पण कमी झालाय मुंबई म्हणजे आय पी एल बघायचंच पूर्ण कारण की आम्ही पूर्णचे फॅमिली मेंबर सगळे बघून आणि म्हणजे चौघ जण असतो आम्ही पण चौघांचे वेगवेगळे टीम्स आहेत मग ते असं पूर्ण असं कारण की तिन्ही पण आता कॅप्टन्स गेलेत रोहित शर्मा विराट कोहली नाही असं काही नाही पण रोहित शर्मा वॉज लाईक फर्स्ट प्रायोरिटी जेव्हा आपण चूज करायला लागेल तर ऑब्व्हियसली रोहित शर्मा कशी खेळली यावर्षी मुंबई इंडियन्स काय वाटतं आता 5 मॅच जिंकलेत ऑब्व्हियसली ह्या वर्षी पण आय होप जिंकेल कारण की नेहमी ऑड जिंकत आलेत ऑड इयर्स हा पण मला असं वाटतं की ते नेहमी रोहित शर्माला हे करतील प्रायोरिटाईज करतील नेहमी सल्ला घेतील सजेशन घेतील आय गेस आयपीएलची जी महिलांची क्रिकेट टीम आहे ती जिंकलेली आरसीबी काय वाटतं नाही ते खूप वेल डिझर्विंग होते ते खूप उंच गेलं ऍक्च्युली आणि आय एम व्हेरी हॅपी की ते जिंकले म्हणून कारण की काय ना काय म्हणजे मुलांची टीम नाही तर मुलीची टीम तरी जिंकली मग त्याबद्दल तरी छान वाटतंय आय गेस चेन्नई सुपर किंग्स नाहीतर आरसीबी आय गेस आरसीबी कारण की आता महेंद्रसिंग धोनी नाही तर मला वाटतं आरसीबी कॅप्टन नसल्यामुळे थोडे आहे पण थोडं मला वाटतं हाईपअप होईल कारण की कॅप्टन्स नाहीत म्हणून थोडं अजून हाईपअप होईल मला असं वाटतंय मॅच पाहतो आयपीएल या वर्षी बघणार हो एक्साइटमेंट आहे फेवरेट टीम सीएसके सीएसके का आवडते धोनी वाला आणि धोनी कॅप्टन नाही राहिला वाईट वाटतंय का हो वाटतं कोणती फेवरेट टीम आहे तुझी एमआय रोहित शर्माची कॅप्टन्सी म्हणून वाईट वाटते तसं आवडतं पण धोनी पेक्षा जास्त नाही महाराष्ट्राचा आहे ना खेळणारा प्लेअर चांगला आहे ऋतुराज गायकवाड त्याची क्रिकेट बॅटिंग चांगली आहे तो रन जास्त करतो त्याच्यामुळं मागच्या आयपीएल आम्ही जिंकली असं जडेजा ऋतुराज परत अजून आता नवीन बाहेरच्या देशातले प्लेअर आले ते पण खेळतील आता दरवर्षी कारण आपल्या बाहेरच्या देशातले प्लेअर आले त्यामुळे ह्यावेळेस टीम जिंकणार आयपीएल धोनी माझी फेवरेट टीम आरसीबी आहे पण मी आरसीबीला सपोर्ट करतोय पण माझे फेवरेट प्लेअर पुण्याचा मी असून त्यामुळे ऋतुराज गायकवाड माझा फेवरेट प्लेअर आहे आणि त्याला यावेळी कॅप्टन्सीचा चान्स मिळाला आहे चेन्नईकडनं तर तो 100% देईल असं माझं वाटतं हा ऑब्व्हियसली धोनी आमचं म्हणजे लाईक सगळ्यांचाच आवडता आहे धोनी पण ऋतुराज गायकवाड यंग टीम आहे त्यांना सपोर्ट करायला पण आपण पाहिजे आणि मेन गोष्ट तो पुण्याचा आहे त्यामुळे आपण त्याला नक्की सपोर्ट करू त्यावेळी सगळे यूथ आहेत आणि मोस्ट प्रोबेबली सगळे जे यूथ कॅप्टन्स वगैरे आहेत ते सगळे यूथ्स आहेत त्यामुळे आपण अजून जास्त एक्साइटेड आहोत बघायला आमचा सपोर्ट चेन्नई सुपर किंग MS धोनी MS धोनी आता कॅप्टन नाही राहिले तर ऋतुराज गायकवाड कॅप्टन झालाय काय वाटतं ऋतुराज गायकवाड कसं सांभाळेल कर्णधार पद चांगलं सांभाळेल नंबर एक माणूस आहे ऋतुराज गायकवाड CSK धोनी पण आता धोनी कॅप्टन नाही राहिला हा टीम मध्ये जर आहे ना विषय संपला ऋतुराज गायकवाड पुण्याचा नाही पिंपरी चिंचवडचा पहिली गोष्ट त्यामुळे काही विषयच नाही शेट काय वाटतं तुला यंदाच्या वर्षी कोण CSK कारण धोनी रिटायर होण्याआधी त्याला काहीतरी एक गिफ्ट म्हणून टीम बऱ्यापैकी एकदम भारी परफॉर्म करेल टक्कर काय प्रत्येक वेळी ठरलेलंच आहे की मुंबई इंडियन्स किंवा आरसीबी वगैरे नाही कॅप्टन तो नसला तरी पण सगळे जे सिनियर प्लेअर आहेत ते अजून पण टीममध्ये आहेत त्यामुळे काही असं चेंज जास्त होणार नाही ऋतुराजची शैली अशी की तो पहिल्यांदा एकतर त्याचा गरम खून आहे त्यामुळे तो एकदम फास्ट खेळणारा प्लेअर आहे आणि दोन्ही आहेच त्या टीममध्ये त्यामुळे मग त्याचं असं आहे की विथ हॉट अँड कूल दोन्ही मिळून कॉम्बिनेशन असून त्यामुळे तो मस्त खेळेल ह्यावेळी बघू RCBचं तर प्रत्येक वेळेचंच आहे की शेवटीपर्यंत येतात आणि हरून जातात.